केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागाला तडाखा दिल्यानंतर ओखी चक्रीवादळ पश्चिमेकडे लक्षद्वीप बेट समूहाच्या दिशेनं सरकलंय. मात्र आता या वादळाची तीव्रता कमी होत असल्याचं उपग्रहावरून प्राप्त छायाचित्रावरून दिसून येत असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरातसह काही राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली जाते. मात्र या वादळाचे परिणाम शेजारच्या राज्यांमध्ये जाणवू लागलेत. सिंधुदुर्गात शनिवारी सर्वत्र ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उधाणाची स्थिती नसताना सुद्धा भरतीच्या वेळी रात्री किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. यावेळी किनारपट्टी भागात खळबळ उडाली. मालवण येथील रापण व्यावसायिकांनी होड्या दोरखंडाच्या सहाय्यानं बांधून ठेवल्या. मात्र यापूर्वीच मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात खरबा बांगडा आणि काही प्रमाणात तुफानी नावाचा मासा सापडला. हे मासे वादळी हवामानात समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येतात असं इथल्या स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे. तुफान झाला म्हणून जवळ येलो. तुफान झाला ना म्हणून जवळ येलो जास्त. आणि ती तुफानी आली. हा तुफान झाला की जवळ येतो. हा सध्याचा चालू बांगडा हा मोठा बांगडा आहे. आणि एक दुसरी तुफानी आली म्हणून असते की आता हा भेटला आहे आम्हाला हा तिकडे टाकून तुफान येते. म्हणजे ती आधी पूर्वी म्हणजे सिग्नल देतात की मागून तुफान आहे म्हणून. हां, उदाहरणाचं पाणी आलेलं आहे आणि तुफानाचा केर जे केरळमध्ये जे तुफान झालं आहे त्याचा सेव आलेला आहे. हां, त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. हां, नाकांचा पण उंची वाढलेली आहे. हां, आणि मच्छीमारांना ह्या पाण्याचा त्रास होतो. म्हणजे आता यावेळेला असे भरती नसते? नाही तर यावेळेला असते पण एवढी नसते. एवढी नसते? एवढी नसते. आणि पाण्याला ओढ आहे? ओढ आहे का? ओढ आहे. पाण्याला ओढ जास्त आहे. पाणी आतमध्ये ओढून येते. याचा वादळाचाच परिणाम आहे. वादळाचा परिणाम आहे. शनिवारी सकाळी सुद्धा मालवण येथील किनारपट्टी भागात भरतीच्या वेळी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण नव्हतं, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा जोर कायम राहिला. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा होडी व्यावसायिकांनी रविवारी सकाळीच होडी सेवा बंद ठेवली. सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणात किल्ला दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना बंदर जेटीवरूनच किल्ला दर्शन करावं लागलं. मोठ्या मच्छीमार नौका देवगड बंदरात आश्रयासाठी रवाना झाल्या. अशा प्रकारची परिस्थिती अजून काही दिवस राहण्याची शक्यता असून 6 डिसेंबरपर्यंत हाय अलर्टच्या सूचना वजा नोटीस मच्छीमार संस्थांना देण्यात आल्याचं आणि जलक्रीडा व्यावसायिकांना परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही बंदर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.